कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक आणि दीपावली तसलमात दिली आहे तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सहा हजाराप्रमाणे दीपावलीसाठी आगाऊ रक्कम देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली आहे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना मात्र कोणताच लाभ मिळालेला नव्हता अशावेळी प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी ऑक्टोबरचं वेतन आगाऊ स्वरूपात देऊन या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड बनवली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीपूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना तस्लमात दिली जाते त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडेफार पैसे हातात येतात आणि त्यांची दिवाळी गोड बनते यावर्षी महानगरपालिकेनं सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि दीपावली तसलमात अदा केली आहे त्याचबरोबर कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या पगारातील कपात केलेली रक्कम आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना यापैकी कोणताही लाभ मिळालेला नव्हता त्यामुळे या, त्या या कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबरचं वेतन आगाऊ देण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी ठोक मानधनावरील सर्व कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याच्या सूचना केल्या त्यानुसार सार दोनशे चोवीस ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना एकोणचाळीस लाख चाळीस हजार रुपये अदा करण्यात आले त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड झाली आहे